नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण ज्याप्रमाणे ब्लाऊजवरून मापे तयार, म्हणजे आपला जो तयार ब्लाऊज असतो त्यावरून मापे घेऊन जसं आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करतो, त्याचप्रमाणे आज आपण बाहीचं कटिंग करणार आहोत। म्हणजे तयार ब्लाऊज आहे आपला आणि तयार ब्लाऊजवरून माप घेऊन बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत। नेहमी काय करत असतो आपण, उंची घेतो, चार्टनुसार घेत असतो, पण इथं आपण ब्लाऊजवरून माप घेऊन स्लीवचं कटिंग कसं करायचं ते एकदम परफेक्ट ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। काय होतं, प्रत्येक जणाला चार्टनुसार जमत नसतं, बाहीची उंची कमी जास्त असू शकते, छातीही कमी जास्त असू शकते, त्यामुळं मी इथं तुम्हाला तुमचा जर ब्लाऊजवरून मापे घेऊन आपल्याला बाईची कटिंग कशी करायची ते मी इथं तुम्हाला एकदम व्यवस्थित असं सांगणार आहे। एका ताईंची कमेंट आली की त्यांना असं पाहिजे आहे, चार्टनुसार पाहिजे नसून त्यांना ब्लाऊजवरून मापे जसं घेतो आपण त्याच पद्धतीनं त्यांना स्लीवचंही माप घेऊन त्यांना बाहीची कटिंग हवी आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, आपण सर्वप्रथम पेपर घेतलेला आहे डबल। नेहमी तुम्ही कुठलीही स्लीव्स कट करा, म्हणजे कमी साईजची किंवा मोठ्या साईजची, डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। बंद जी बाजू असते ती आपल्या साईडला ठेवायची आहे आणि नेहमी स्लीव्स कट करताना बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला ठेवायची आहे। आपल्याला डबल फोल्ड पेपर पाहिजे असतो, त्यामुळे इथं पेपर घेतलेला आहे आपण डबल फोल्ड। आणि त्याच्यानंतर आता आपण हे जे आहे ते सर्व करून घेऊयात। हे सरळ करून घेतल्याच्यानंतर आता आपण इथं ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे। तुम्हाला जर ब्लाऊजवरून मापे घेऊन परफेक्ट ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते जर बघायचं असेल तर त्याचीही मी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दोन्हीकडेही देणार आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। त्यावरून त्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि मापाचा ब्लाऊज कसा कट करायचा, तयार ब्लाऊजवरून त्याच मापे परफेक्ट अशी कशी कट करायची ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आता आपण इथं स्लीवची माप काढायचं आहे, कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाहीरुंदी कशी घ्यायची असते, उंची कुठून काढायची असते, मग त्यांना असं माप समजून येतं लवकर, त्यामुळं इथं आपण त्या पद्धतीनं माप काढणार आहोत। आता बघा, ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे, व्यवस्थित असा ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि इथपासून जे शोल्डर आहे आपण जिथून बाही जॉईंट केलेली आहे तिथून आणि बाहीची उंची कुठं घ्यायची, जे शोल्डरचा मध्य आहे आपला बरोबर शोल्डरच्या मध्यापासून बाही अशी व्यवस्थित करायची आहे आणि शोल्डरच्या मध्यापासून इथं कडेपर्यंत आपल्याला बाही उंची घ्यायची आहे अशा पद्धतीनं। बघा, आता ही जी बाही उंची आहे ती आपली 5 इंच आपली बाही उंची आहे अशा पद्धतीनं। ही जी आहे झाली ती तुमची बाही उंची झालेली आहे, अशा पद्धतीनं तुम्ही बाहीची उंची घ्यायची आहे। मग आता आपण बाहीची उंची घ्यायची आहे 5 इंच। आणि इथं महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही अस्तरचा ब्लाऊज तयार करत असाल तर 1/2 इंच वाढून घ्या आणि म्हणजे साधा जर ब्लाऊज तयार करत असाल तर 1.5 इंच घ्या। म्हणजे इथं आपल्याला बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन हवं आहे, अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर 1/2 इंच शिलाई मार्जिन पाहिजे आहे। आता आपण वरच्याही साईडला 5 इंच आणि हे शिलाई मार्जिनचं अंतर अशा पद्धतीनं हे मार्क करून घ्यायचं आहे। आपण हा बॉक्स तयार करून घेऊया। आपण बॉक्स तयार करायच्या अगोदर बाहीची रुंदी बघूयात। आता बाहीची रुंदी कशी बघायची ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, बाहीची रुंदी कशी घ्यायची, काय होतं, नेहमी आपण असे म्हणजे बरेच जण असे माप घेतात बाहीरुंदीचं, इथून असा क्रॉसमध्ये टेप धरायचा, त्याच्यानंतर शिलाई मार्जिन मिक्स करायचं, म्हणजे जितका मुंडा आहे तितका तुम्ही घ्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करायचं, त्यामुळे हे जर माप चुकलं तर तुमचं बाईचं जे माप आहे ते चुकतं, बाई लावताना कमी पडते आणि खूप सारे प्रॉब्लेम होतात, ओढली तरी मग बाई व्यवस्थित बसत नाही। आता ह्या बाईला कसा आकार परफेक्ट आलेला आहे आपला, असा आकार येत नाही, मग तुम्हाला काय करायचं आहे, बाहेर रुंदीसाठी एक ट्रिक वापरायची आहे, ती ट्रिक काय आहे ती मी इथं तुम्हाला सांगणार आहे। ब्लाऊज आपला सरळ ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं। ब्लाऊज सरळ ठेवून घेतल्याच्यानंतर आता आपण आपली छाती किती आहे ते बघणार आहोत। बघा, आपली छाती आहे इथं 8.5 इंच। तर हा जो तुमचा जितकाही कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या, बाहेर रुंदीसाठी एक परफेक्ट ट्रिक म्हणजे हीच की बघा, हा जो जितका तुमचा भाग आला असेल
शिलाई मार्जिन मिक्स करायच्या अगोदरचा फक्त मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे शिलाई जो तुमचा छातीचा चौथा भाग आलेला आहे म्हणजे एक साईडची जी छाती मोजलेली आहे ती आपली 8.5 इंच आलेली आहे तर मग तुम्ही काय करायचं आहे बाहेर रुंदीसाठी हाच तुम्ही भाग वापरायचा आहे तुमच्या कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या फक्त हाच जो भाग आहे तुम्ही बाहेर रुंदीसाठी वापरायचा आहे छातीचा चौथा भाग बाहेर रुंदीसाठी वापरलं तर तुमची बाहेर रुंदी परफेक्ट येते भाई लावताना अजिबात कमी पडत नाही आणि परफेक्ट येतेही अशा पद्धतीने तुम्ही बाहेर रुंदी घ्यायची आहे आता आपण इथं बाहेर रुंदी घ्यायची आहे 8.5 इंच बरोबर आपण 8.5 इंच घ्यायचं आहे आपण शिलाई मार्जिन वगैरे ह्यामध्ये ॲड करायचं नाही आपल्याला फक्त बाहेर रुंदी पाहिजे आहे बाहेर रुंदी किती असते तर छातीचा चौथा भाग ही आपली बाहेर रुंदी असते तुमच्या लक्षात आलं असेल आता मी जी टिप सांगितली आहे ती लक्षात आलीच असेल तुमच्या फक्त एकच ट्रिक आहे उंची जितकी आहे तितकी घ्यायची आणि अस्तरचा ब्लाउज असेल तर 1/2 इंच मिक्स करायचं बिगराचं अस्तरचं असेल तर 1.5 इंच मिक्स करायचं त्याच्यानंतर आपण बाहेर रुंदी जी आहे ती आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे जितका ब्लाउजचा तुमचा असेल चौथा भाग तो घ्यायचा आहे म्हणजे एक साईडचं माप काढायचं जितकं असेल बरोबर तितकंच अंतर तुम्ही इथं घ्यायचं आहे अशा पद्धतीनं कट केल्यास तुमची बाई 100% बरोबर येणार आहे अजिबात उल लावताना कमी पडणार नाही आता आपण खुल्या भागाकडून जे कॅप हाईट घेतो म्हणजे जे खुल्या भागाकडून अंतर घेतो ते किती आहे ते बघूयात आता आपण खुल्या भागाकडून 8.5 इंच घ्यायचं आहे नेहमी आपण साईजनुसार ही कॅप हाईट जी आहे ती बदलत असते अशा पद्धतीनं तुम्ही इथं घ्यायचं आहे 8.5 इंच घेतलेलं आहे आपण इथं आता 8.5 इंच घेतलेलं आहे तर 8.5 इंच ज्या ठिकाणी घेतलेला आहे त्या ठिक त्याच्याच खाली आपण 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे 8.5 इंच ज्या ठिकाणी घेतलं तिथं आपण 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे त्याच्यानंतर इकडं ही साईडला आपण 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे आता हाही 1.5 इंचाचा मार्क झालेला आहे हाही झालेला आहे आता आपण दंडगीर घ्यायचा आहे आता दंडगीर कसा घ्यायचा तेही बघूयात कारण प्रत्येक वेळेस आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन कट करतो त्यावेळेस आपल्याला सीव्हचंही कटिंग ब्लाऊजवरून मापे घेऊन करायचं असतं म्हणून त्या ताईंनी कमेंट करून सांगितलेलं त्यांना हा असं माप हवा आहे आता बघा इथं आपलं हा दंडगीर कसा मोजायचा हे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपलं बरोबर हा जो आहे तो दंडगीर आहे आपला मग इथून इथं माप घ्यायचं आहे आपलं आलेलं आहे 5.5 इंच माप आलेलं आहे तर आपण इथं 5.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन किती घेतलेलं आहे तुम्ही 2 इंच घेतलं असेल तर इथं 2 इंच घ्या इथं मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर मी इथं 1.5 इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही बाहेरचा दंडगीर टाकायचा आहे म्हणजे अगोदर काय करायचं आहे तुम्ही जितका दंडगीर आहे तितका घ्यायचा आणि ब्लाऊजमध्ये जितकं तुम्ही शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे ना तितकं तुम्ही शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपला दंडगीरही घेऊन झालेला आहे मग आता आपण बाईला आकार द्यायचा आहे आता आकार कसा द्यायचा तर ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत आपल्याला बाहेरच्या बाजूनी जास्तही बाहेर जायचं नाही किंचितशी बाहेर जात जात आपल्याला गोलमध्ये बाईला असा आकार द्यायचा आहे असं बघा मी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही जायचं आहे जास्तही बाहेर जायचं नाही आणि आतल्या बाजूनी तर बिलकुल यायचं नाही बाईला आपला गोल आकार आला पाहिजे म्हणजे मुंड्यामध्ये पाठीमागचा आणि समोरचा जर ब्लाऊज जोडू त्यावेळेस आपण परफेक्ट असं आपले आकार येतात आणि इथून आतल्या साईडनी नंतर आपण 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन हा भाग असा आपण गोलमध्ये जोडणार आहोत म्हणजे समोरीलही गोल आकार आला पाहिजे आणि पाठीमागचा जो आकार आहे तोही गोल आला पाहिजे आणि हे दोन्हीमधलं जे अंतर आहे ते आपलं 1/2 इंच अंतर पाहिजे किंवा आपलं 75 म्हणजे 1/2 इंच किंवा 1/2 इंच किंवा 1/2 इंच ह्या दोन्हीपैकी एक आपलं अंतर आलं पाहिजे 1/2 इंच किंवा 1/2 इंच 1/2 इंच आलं तरी चालेल किंवा 1/2 इंच जर हा मधला भाग आला तरी चालेल पण ह्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त नाही पाहिजे आपल्याला आता आपलं हे परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे आपण शिलाई मार्जिन इथं कट करायचं आहे म्हणजे आपला हा दंडगीर आहे अशा पद्धतीनं आपला दंडगीर आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे तर आपण हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे अशा पद्धतीनं इथं जितका तुमचा दंडगीर आलेला आहे आणि शिलाई मार्जिन आहे ते क्रॉसमध्ये इथं जोडून घ्यायचं आहे
हे अंतर आपण क्रॉस मध्ये जोडायचं आहे, म्हणजे हा आपला शिलाई मार्जिन झालेला आहे आणि हा आपला तयार दंडघेर आहे। आता आपण कट करताना अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्हचं ब्लाउजवरून माप घ्यायचं आहे। आपण हा आकार कट करायचा आहे, पुढचा जो मार्क केलेला आहे ते कट करायचा आहे, कारण हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे। आता कट करताना आता आपण अगोदर जो आपला बाहेरचा भाग आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार दिला होता, आपण त्याच पद्धतीने आपण पाठीमागच्या साईडनेही बाहीला होत असतो, म्हणजे पाठीमागचा भाग झाला, हा बाहीचा पाठीमागचा भाग झाला अगोदर कट केलेला। आता आपण काय करायचं आहे, बाही उकलून घ्यायचे आहे आणि आतला जो आकार आहे तो आता कट करायचा आहे। अशा पद्धतीनं हा बघा आपला हा अर्धा इंच किंवा पाऊण इंचाचा भाग पाहिजे। आता बघा ही आपली परफेक्ट अशी स्लीव्स कटिंग झालेली आहे, आकारही छान यायला आलेला आहे। आता आपली ही जी बाजू आहे ती आपली समोरील बाजू आहे, इथं लिहून घ्यायचं आहे आपल्याला, नवीन शिकताना काय होतं समजून येत नाही। ही झालेली आहे आपली समोरील बाजू, जे आपण आतल्या बाजूने आकार दिला होता ती बाजू समोरील झाली आणि अगोदर जो आकार दिला होता ती झाली आली आहे आपली पाठी मागील बाजू झालेली आहे आपली। ही झालेली आहे आपली पाठीमागील बाजू झालेली आहे आणि अर्धा इंच किंवा पाऊण इंचाचा आकार दिलेला आहे समोरच्या बाजूने, ती झालेली आहे आपली समोरील बाजू। अशा पद्धतीनं जे कमी अंतर आहे म्हणजे खालचा जो भाग असतो तो समोरील भाग बाजूचा असतो आणि जो जास्त भाग असतो तो पाठीमागचा भाग असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। आणखीन एक वेळ सांगते, जी समोरील भाग म्हणजे खोलगट बाजू असते ती समोरील बाजू आणि जास्त जिचा भाग असतो तो आपली पाठीमागची बाजू आहे बाहीची। अशा पद्धतीनं तुम्ही आता ही जी बाही आहे ती आपली 34 साईजसाठी बाही आहे। कारण आपण छातीचा चौथा भाग 8.5 इंच घेतलेला आहे, तर ही बाही आपली 34 साईजची आपली परफेक्ट अशी बाही कटिंग झालेली आहे। तरी बघा, तुम्हाला जर ब्लाउजवरून माप घ्यायचा व्हिडिओ पाहिजे असेल त्याची लिंक देणार आहे म्हणजे, आणि ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउजवरूनच बाहीचं माप कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तुम्हाला जर ब्लाऊज संबंधीचे काही प्रश्न असतील तेही तुम्हाला विचारायचे आहेत, त्याचे उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आणि तुम्ही जर कमेंट केले असेल कोणी आणि त्या कमेंटचं जर उत्तर आणखीन जर आलं नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका, कारण मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते। काय होतं, कमेंट खूप सारे जास्त असतात आणि त्यामुळं थोडासा वेळ लागू शकतो, त्यामुळं तुम्ही नाराज व्हायचं नाही, प्रत्येक कमेंटची मी रिप्लाय नक्कीच करत असते। आणखीन जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवं असतील म्हणजे आपण पेपर पॅटर्न माझ्याकडे जे आहे ते तुम्ही तुमच्या कपड्यावरती ठेवून सहज ब्लाऊज करून कट करून शिवू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर देणार आहे, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्याची मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन। पेपर पॅटर्न आहेत माझ्याकडे परफेक्ट असे, ते घेऊन तुम्ही सहज आपण घरी बसून आपले ब्लाऊज शिवू शकता। तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटही करू शकता, प्रश्नही विचारू शकता। आणि सबस्क्राईब केल्यानंतर पुढचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।